पोपटराव, हे सगळं तुम्ही इतक्या प्रवाहीपणे सांगताय की फार सोपं वाटतंय, की असं हे चमत्कार झाला असंच वाटतंय, पण तसं ते नाही आहे. मला माहितीये जे गाव दुःखात बुडालेलं होतं, दारूत बुडालेलं होतं, दारिद्र्यात बुडालेलं होतं, ते गाव बदलणं फार अवघड असतं. मला सांगा, तुम्हाला विरोध नाही झाला? झाला खूप, म्हणजे 95 साली खूप त्रास एका गोष्टीवरून झाला. तो होता की गावात फक्त पोलीस पाटलाच्या नेमणुकीचा विषय होता आणि त्यावरून तसं गावामध्ये काही वाद नव्हता, परंतु बाहेरून थोडासा राजकीय हस्तक्षेप झाला आणि त्यातून सुरुवात झाली. आणि त्या सुरुवातीतून एवढं टोकाला गेलं की एक वर्षभर, कारण पैसा जोपर्यंत गावात नव्हता तोपर्यंत सर्व एकमेकाचं ऐकायचे. आणि खरी सुरुवात होती गावात पैसे यायला लागल्यानंतर. 1,34,000 आदर्श गाव योजनेचा पहिला चेक गावात आला, चर्चा झाली आणि तोपर्यंत आम्हाला फारसं, कारण अनुभवातून शिकत गेलो आपण सोशल ऑडिट आणि सगळं. आणि त्यावेळी असा संघर्ष झाला, अरे एवढे पैसे आले, मग तो सरपंच त्यांच्याबरोबर फिरणारी 4-5 माणसं पैसे खात असतील आणि कोणाला मिळाल्याशिवाय आहे का, मग एवढे पळतात उगीच पळतात का, असं एक वेगवेगळं वातावरण सुरू झालं. आणि त्यातून एवढं टोकाला गेलं की मी 68 किलो वजनाचा 52 किलो झाला. आईनी शिव्या घालायला सुरुवात केली, तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हो, आणि कुटुंबाने हे केलं, एवढं ही झालं आणि एवढा त्रास. म्हण तिथं मात्र माझी अवस्था अतिशय वाईट झाली. अरे आपण एवढं सगळं स्वतःच करिअर सोडून दिलं, गावात एवढा वेळ दिला, 3-4 वर्ष धावलो पडलो आणि अशा अवस्थेत सुद्धा गावात जर असं सुरू आलं काय कर, 1 वर्षभर गावात येत नव्हतं मी. मग बैल पोळ्याच्या दिवशी सगळे तरुण मुलं एकत्र आली आणि त्या मुलांनी वेशीमध्ये बोर्ड लावला आणि बोर्ड लावला आणि तिथं ठरवलं आणि महिला आल्या की जोपर्यंत सरपंच गावात येत नाही तोपर्यंत एकही बैल आम्ही घरी घेऊन जाणार नाही. आणि मला आठवतोय की त्यावेळेस, म्हणजे त्यावेळेस लिहायला चुकलं मी थोडं डायरीचे काही, 6 वाजून जवळ 10-12 मिनिटं झालेली होती आणि मग शेतातून गावात आलो. सर्वांना एकच सांगितलं की बाबा तुम्हाला असं वाटत असेल गावासाठी मी करतोय तर मी गावात येतो, आणि असं वाटत असेल माझा वैयक्तिक काही स्वार्थ आहे किंवा यातून मला 4 पैसे मिळतात म्हणून मला काम करायचं आहे, असं असेल तर आता मी गावात काम करायचं बंद केलेलं आहे, मला गावात काम करण्याची इच्छा राहिली नाही, माझ्यात तेवढी क्षमता आहे, मी बाहेर जाऊन कुठेही पुन्हा नव्याने काहीतरी करू शकतो. परंतु त्यातून ते संपूर्ण गाव एकत्र आलं, कारण दोष शेवटी गावाचा नसतो. माझं एक लक्षात आलं, आजही समाज चांगला आहे पण गावात 4 कार्यकर्त्यांचे एकमेकाचे वाद झाले आणि युग निर्माण झाले की त्यातून गाव 4 ग्रुपमध्ये विभागलं जातं. आणि तो प्रसंग असा घडला जीवनातला की एकदम टोकाचा संघर्ष होता. एकतर पुन्हा गाव मूळ पदावर आला असं, वादविवाद भांडणं टोकाला जाऊन, किंवा एकदम बदललं असं. आणि त्यावेळी समोर, अगदी समोरासमोर 2 गट मोठा संघर्ष दिसत असतानाही तिथे एक मध्यस्थीची भूमिका मी सांगितलं की बाबा हे आपल्याला परवडणार नाही, जे आपण काल अनुभवलं ज्यातून गावाचा ऱ्हास झाला आणि तेच चित्र आज घेऊन तुम्ही पुढे जाणार असाल, यात तुमचंही भलं नाही माझंही नाही, आणि तुम्हाला असं वाटत असेल माझा स्वार्थ आहे तर मी यातून बाजूला होतो, पण हे सगळं तुम्ही सांभाळा. आणि त्या प्रसंगातून ते थांबलं आणि त्याचा परिणाम आज सगळं गाव संघटित राहिलं. पण अशा ग्रामसभेमध्ये उपद्व्यापी माणसं असतात, ती काहीतरी कुरापत काढतात, काहीतरी लावालाव्या करायचा प्रयत्न करतात. तुम्ही सरपंच म्हणून या सगळ्यावर मात कशी केलीत, म्हणजे समजावलं कसं लोकांना? यात सर्व महत्वाचं आहे की एक मी जरा सायकोलॉजी शिकलो. गावात 4-5 प्रकारची माणसं राहत असतात, कारण माझ्या 90 ते 95 त्या पोलीस पाटलाच्या प्रसंगात माझ्या लक्षात आलं की नेमकी 2 प्रकार दारू पिले, कारण आदर्श गावने 5 सूत्रामध्ये एक सूत्र होतं व्यसनमुक्ती, आणि आम्ही ते काटेकोरपणे गावात पालन केलं होतं. त्याचा परिणाम दिवसभर माझ्याबरोबर फिरणारीच माणसं सायंकाळी कोणाला तरी दारू पाजून गावात आणून सोडायची. तुमच्याबरोबर फिरणारीच माणसं आणि पुन्हा सकाळी मलाच येऊन सांगायची, सकाळीच अहो त्या मूर्ख माणसाने काल दारू पिऊन शिव्या दिल्या, बोलून घ्या, आणि त्याला दंड केला जायचा. ज्यावेळी 9 माणसाला दंड झाले आणि 10वा असा आला त्याला सोडून द्यावं, तर ही 9 माणसांना पूर्ण चार्ज केलेलं, पहा गरिबांना दंड केले आणि मोठ्या माणसाला काही करत नाही, आणि दंड करावा तर तो मोठा माणूस होता, माझ्यावर अविश्वास यायचा होता. तो प्रसंग निर्णय देताना इतका अवघड होता आणि तिथे मी शिकलो तर तुम्ही गावामध्ये कसाही न्याय द्या, एक माणूस नाराज होतोच, प्रत्येकाला वाटतं अरे आम्ही पण गावाचं सगळं एवढं दगड उचलतो, श्रमदान करतो, पण आमच्या बाजूने न्याय द्यायला पाहिजे होता. पण आम्ही त्यातून एक शिकलो की एक तडजोड समन्वय समजू, ठीक आहे रे बाबा त्याची चूक झाली असेल, एवढ्या वेळ त्याला संधी देऊ, पुढच्या वेळी चुकल्यानंतर त्याला दंड करू, मग असं समन्वयाने जायला शिकलो तेवढं प्रश्न मिटले.